मुंबई येथील अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ भवानी तलवारीच्या सुवर्ण जडित प्रतिकृतीचे अनावरण दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी राजगड येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचा जिवंत वारसा राजगडावर आहे. शिवरायांनी जगाच्या पाठीवर सर्वप्रथम मानवतावादी स्वतंत्र राष्ट्र जेथे निर्माण केले आहे. हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार 25 वर्ष पाहिला त्या राजगडाच्या मावळा तीर्थावर या तलवारीचे अनावरण होत आहे. याच ऐतिहासिक ठिकाणी शिवरायांना पोर्तुगीज बनावटीची ही भवानी तलवार जिजाऊंनी भेट दिली. लंडन येथील अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवरायांची भवानी तलवार परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तसेच इतर मान्यवरांनी अनेक वर्ष प्रयत्न केले, मात्र तलवार परत मिळाली नाही. ही तलवार मिळवण्यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक नामदेवराव जाधव यांनी गेली 15 वर्ष खडतर परिश्रम घेतले. अल्बर्ट म्युझियममध्ये त्यांना भवानी तलवार परत देता येत नसल्याचे स्पष्ट लेखी कळवले. त्यानंतर या तलवारीची सुवर्ण जडित प्रतिकृती त्यांनी तयार केली. कोट्यवधी भारतीयांच्या अंतर्करणातून या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीतून शिवरायांच्या अतुलनीय शौर्याचा वारसा जागृत व्हावा यासाठी देशात तसेच विदेशात तलवारीचे दर्शन होणार आहे. तलवार इथपर्यंत येऊ शकत नाही तर किमान ती कशी होती याची प्रतिकृती आपल्याकडे बनली पाहिजे आणि ती महाराष्ट्रातल्या भारतातल्या जगभरातल्या शिवभक्तांना बघायला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही तशी तलवार बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जेवढी तलवारीची वैशिष्ट्य शिवाजी महाराजांच्या तलवारीत होती त्याच प्रकारची वैशिष्ट्य आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याचं वजन, त्याचं डिझायनिंग, स्पेसिफिकेशन सगळं सेम टू सेम असण्याचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे. 19 में 2-1-2% फक्त काहीतरी फरक होऊ शकेल. स्पेसिफिकेशन तुम्ही कसे मिळवलं? स्पेसिफिकेशन ब्रिटिश सरकारच्या ताब्यामध्ये एक जगदंब तलवार त्यांनी दाखवलेली आहे आणि ती तलवार आणि मराठ्यांच्या सगळ्या तलवारी जवळपास सेम आहे. म्हणजे राजाची तलवार मग त्याच्यामध्ये सोनं वापरलं असेल, हिरं वापरलं असेल आणि सामान्य माणसाची तलवार, पण लांबी सेम, रुंदी सेम, जवळपास वजन पण सेम, सेम डायमेन्शनमध्ये जसं आपण मोबाईलचे वर्षण असतात की नाही तशा प्रकारे या तलवारी बनलेल्या असतात आणि सेम तसेच सगळे डायमेन्शन वापरून ही तलवार चालवायचा. लांबी, रुंदी, वजन याची शिवाजी महाराजांची भवानी तलवारीची लांबी ही 4.5 फूट होती, त्याचं वजन 1200 ग्रॅम होतं आणि सेम तशी बनवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सोन्याचा काही वापर केला? ही सगळी जी तुम्हाला मूठ दिसती ही सगळी संपूर्ण सोन्याची आहे आणि हे तलवारीचं जे ब्लेड आहे ते ब्लेड त्याला कमानी ब्लेड असं म्हणतात, जे जगातला सर्वोत्तम पोलाद आहे त्याच्यापासून हे ब्लेड बनलेलं आहे. म्हणजे पुढचे 300 वर्ष याला गंज लागणार नाही किंवा ब्रेक होण्याचे चान्सेस नाही. ही तलवार आम्ही जगभरामध्ये घेऊन फिरणार आहे आणि त्याच्यानंतर मी जी काही भव्य दिव्य अशी शिवसुट्टी बनवतोय रामोजी फिल्मसाठी सारखी किंवा अमेरिकेमध्ये वर्ल्ड डिझनीलँड आहे त्या धर्तीवरती मी आणि सरकारची काही मदत न घेता बरं का, कारण सरकार शिवस्मारक कितीवर झालं उभे करून बघता येते तर मला काही तेवढं आयुष्य मला वाटत नाही, एकाच पिढीचे काम व्हायला पाहिजे आणि म्हणून अशी भव्य दिव्याची शिवसुट्टी.